नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा फूड प्लाझा नेटवर्कमध्ये स्वागत आहे। तर आपण एक इन्स्टंट रेसिपी म्हणजेच आपण इन्स्टंट खवा तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला इकडे 2 टेबलस्पून तूप लागेल आणि इकडे मी 1 मिल्क पावडरचं पॅकेट घेतलं, असं 10 रुपयाचं पॅकेट आहे आपलं हे। आणि त्याचप्रमाणे इकडे मी 200 ml दूध घेतलं आहे, म्हणजेच 2 कप दूध घेतलं आहे। तर सर्वप्रथम आपण इकडे एक पातेलं घ्यायचं आहे। तर इकडे मी प्रथम मिल्क पावडर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे 2 कप दूध ॲड करणार आहोत। आणि हा दुसरा कप, आणि आपण आता हे प्रॉपर असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। आपली जी मिल्क पावडर आहे ना, ती पुण्या दुधामध्ये डिझॉल्व झाली पाहिजे आणि असं चांगलं असं बॅटर तयार झालं पाहिजे मस्त वेगळी आपलं। तर 1-5 मिनिटं लागतील तुम्हाला हे पुन्हा असं मिक्स करून चांगलं घ्यायला। तर आपण हे आता मिक्स करून घेऊया। तर आपण आता हे मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे, आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर मी इकडे कढई घेतली आहे आणि आपण याचा फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकतोय। तर आता आपण हे तूप वितळलंय चांगलं आणि आपण याच्यामध्ये मगच मिक्सचर ऍड करणार आहे मिल्क पावडर आणि दुधाचं। आपण गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता हे कंटिन्यू आपण हे असं ढवळत राहायचं। तुम्ही लक्षात घ्यायचं आपला गॅस फ्लेम जी मीडियम राहणार आहे आणि मीडियम फ्लेम वरतीच आपण हे असं कंटिन्यू ढवळत राहायचं। तर तुम्ही बघू शकता आपलं आता दूध एकदम मस्तपैकी असं घट्ट झालंय आणि आता हे हळूहळू असं ड्राय होत जाईल आणि आपला इन्स्टंट खवा रेडी होईल। फक्त तुम्ही याला कंटिन्यू असं ढवळत राहा, जेणेकरून आपला पटकन होईल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला गॅसची फ्लेम आहे ना ती मिडियमच राहणार आहे। तर कंटिन्यू आपण आता परत असं ढवळत राहूया। तर तुम्ही इकडे आता बघू शकता आपला खवा होत आलाय, एकदम असा ड्राय झालाय। तुम्ही बघू शकता आता हळूहळू पूर्ण एकदम ड्राय होणार आहे। याप्रमाणे तुम्ही सुद्धा करा, जेणेकरून तुमचा पण खवा एकदम असा चांगला होईल। तर आपला आता इकडे खवा रेडी झालाय। जसा आपला गोळा तयार होईल ना, तसा आपला खवा इकडे रेडी होत जाईल। आपण इकडे बघू शकता आपला पूर्ण मस्तपैकी हा खवा रेडी झालाय आणि या खव्यापासून तुम्ही कोणत्याही डेझर्टमध्ये हा वापरू शकता किंवा मिठाई वगैरे तुम्हाला बनवायची असेल ना, तर तुम्ही हा खव्याचा उपयोग करू शकता। अशाच तुम्हाला अजून नवीन रेसिपी हवी असेल, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारचं ते बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून ज्या आपल्या नवीन व्हिडिओ येतील ना त्याचं तुम्हाला अपडेट राहील। आणि हा खवा तुम्ही बासुंदीमध्ये सुद्धा यूज करू शकता,